नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठे, ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा। श्रोते हो, हरिपाठातील 28 अभंगांपैकी आपण आजच्या भागामध्ये अभंग 20 भावार्थ पाहणार आहोत। तर पाहूया आपल्याला ज्ञानेश्वर काय सांगत आहेत। नामस संकीर्तन करायला मिळणे हेच वैष्णवांच्या दृष्टीने मोठे पुण्य असते। त्या एकाच साधनाने त्यांची अनंत जन्मातील नाना प्रकारची पापे नष्ट झालेली असतात। एक नामस्मरण करणे हेच अनंत जन्मांतून सर्वात उत्तम असे साधन प्राप्त झालेले असते। त्यामुळे सर्व मोक्ष मार्गच या हरिपाठाने सोपा होतो। हरिपाठामुळे योग यज्ञ पूजाकर्म धर्म अधर्मांची चिंता माया आदी सर्व विचारच अनावश्यक ठरतात। सर्व खटपटीचा विलय होतो। ज्ञानदेव म्हणतात की माझ्या बाबतीत एक हरी हेच सर्व यज्ञ यागादी कर्मांचे सारभूत साधन आहे। त्या सर्वांची आता जरुरीच उरलेली नाही। मनुष्याला अनेक जन्मानंतर भक्तिमार्गाचा लाभ होतो। त्याला मोक्षाची इच्छा अनेक जन्मानंतर उत्पन्न होते। हरिनामाची गोडी लागणे दुर्लभच असते आणि गुरुची प्राप्ती व त्याची कृपा या गोष्टीही दुर्लभ असतात। गीतेत म्हटले आहे, बहुना जन्मना अंते ज्ञानवानमा प्रपद्यते। म्हणजेच अनेक जन्मानंतरच ज्ञान प्राप्त होऊन मनुष्य भगवंताला शरण जातो व असा महात्मा सुदुर्लभच असतो। तर श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला या अभंगामध्ये जे काही सांगितले आहे की वैष्णव जे आहेत त्यांच्यासाठी नामसंकीर्तन करायला मिळणे हे फार मोठे पुण्य असते। तसेच आपणही नामस्मरण करणे हे सर्वात सोपे साधन आहे आपल्याकडे, की आपण नामस्मरण करून देवापासून या जन्मातून मनुष्य जन्मातून मुक्ती मिळवू शकतो, या फेऱ्यामधून मुक्ती मिळवू शकतो। तर या अभंगामध्ये सर्व जी माणसं खटपट करतात, चिंता करतात, याचा सर्वांचा शेवट फक्त नामस्मरणानेच होऊ शकतो। आपण नामस्मरणामध्ये इतके गुंग व्हायला पाहिजे की आपल्याला बाकीच्या गोष्टींचे ध्यानही नाही राहिले पाहिजे, असे संत ज्ञानेश्वर आपल्याला या अभंगात सांगतात।